नमस्कार मित्रांनो, प्रयाग एज्युकेशनच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपला खूप साऱ्या दिवसांचा गॅप नंतर आज आपण भेटत आहोत. परीक्षेला फार कमी दिवस उरलेले आहेत, त्यातच आपलं हॉल तिकीटसुद्धा आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेलं नसेल त्यांनी वेबसाईटवर जाऊन ते हॉल तिकीट व्यवस्थित डाउनलोड करून ठेवा. तर बघा, आपल्याकडे फार कमी दिवस राहिलेले आहे आणि या कमी दिवसात आपल्याला जास्तीत जास्त तयारी करायची आहे आणि निदान आपले परीक्षेचे पैसे तरी वसूल झाले पाहिजे. काहींनी काहीच अभ्यास नाही केला असेल तर या दृष्टिकोनातून कमीत कमी अभ्यासात जास्तीत जास्त मार्क्स पाडण्याची पॉलिसी आता आपण स्टार्ट करूया. तर यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स फक्त कव्हर करूया की जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट असू शकतात आपल्या येणाऱ्या RTOच्या, तर तेच आपण कव्हर करूया. तर आज आपण भारताची इंडस्ट्रियल पॉलिसी जी आहे ती कव्हर करूया. जे आपला इंडस्ट्रियल रिफॉर्म्स आहेत याच्यावर जवळपास 8 क्वेश्चन आलेले आहेत मागच्या वेळी, यावेळी पण सुद्धा 8, 9 किंवा 7, 8, 9 अशा रेंजमध्ये क्वेश्चन येऊ शकतात. आणि आज जे आपण लेक्चर घेणार आहे मे बी त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न हमखास येतील, कारण की फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा भारताच्या इंडस्ट्रियल पॉलिसीविषयी. तर आज आपण व्यवस्थितपणे थेरी पण जाणून घेणार आहोत, कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारतील ते सुद्धा पाहणार आहोत. तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया. तर पहिला आहे इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1948. बघा, आजचं आपलं लेक्चरमधील ज्या PPT आहेत त्या काही वेळा इंग्लिशमध्ये बघायला मिळतील, काही स्लाइड्स मराठीमध्ये, कारण की याच्याविषयी खूप सारी माहिती जी आहे इंटरनेटवर अवेलेबल आहे, पण ती इंग्रजी फॉर्ममध्ये आहे. ती आम्ही खूप प्रयत्न केला मराठीमध्ये कन्वर्ट करण्याचा, तर जे गोष्टी होतात कन्वर्ट त्या केलेल्या आहेत, ज्या नाही झाल्या त्या तुम्हाला असं ओरली सांगितलं जाते. ठीक आहे, इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1948. पहिलं तर हा प्रश्न येतो की भारताने आपलं पहिलं औद्योगिक धोरण कधी जाहीर केलं, तर याचं आन्सर येईल 1948 पहिलं धोरण जाहीर करण्यात आलं होतं. त्यावेळचे जे उद्योग मंत्री होते श्यामाप्रसाद मुखर्जी. एक्झाममध्ये एक क्वेश्चन आलेला आहे की भारताचं पहिलं जे इंडस्ट्रियल पॉलिसी होती, औद्योगिक धोरण होतं, ते कधी जाहीर करण्यात आलं हा एक प्रश्न, आणि कोणी जाहीर केलं, तर त्यावेळीचे आपले उद्योग मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी. तर ज्यावेळी हे रिझोल्युशन तयार करण्यात आलं तर त्यामध्ये स्टेटची भूमिका काय असेल उद्योगमध्ये आणि त्याच्या अथॉरिटीमध्ये. स्टेट म्हणजे काय की सरकारची भूमिका काय असेल औद्योगिक धोरणामध्ये, तर हे डिफाईन करण्यात आलं होतं 1948 धोरणामुळे. बघा, आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलेलं होतं, मग इंग्रजांची पॉलिसी हीच होती की इंग्रजांनी जेवढ्या पण इंडस्ट्री स्थापन केल्या त्यांची पॉलिसी हीच होती, मॅक्सिमम आउटपुट पाहिजे आहे, मॅक्सिमम प्रॉफिट पाहिजे. जनतेचं त्यांच्या जनतेशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं, परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वतंत्र भारतात उद्योग हे फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा जनतेशी कनेक्टेड असावं म्हणून याच्यासाठी ही पॉलिसी होती. आणि या पॉलिसीमध्येच भारताने ठरवलं की आपलं जे मॉडेल असेल ते मिक्स इकॉनॉमिकल मॉडेल असेल. ब्रिटिशांचं मॉडेल होतं कॅपिटल मॉडेल होतं, ज्याला भांडवलशाही मॉडेल म्हणतात. मग भारत ब्रिटिशांच्या तावडीत जेव्हा होता तेव्हा भांडवलशाहीचं मॉडेल होतं, म्हणजे इंडस्ट्रीज या प्रायव्हेट सेक्टरकडे होत्या. मिक्स इकॉनॉमिकल मॉडेलमध्ये काय राहतं, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय राहतं, बोथ प्रायव्हेट सेक्टर अँड पब्लिक सेक्टर बोथ आर एक्झिस्ट. म्हणजे खाजगी उद्योग पण तुम्हाला बघायला मिळतील, तुम्हाला टाटा स्टील पण बघायला मिळेल, आणि तुम्हाला गव्हर्नमेंटची जी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आहे सेल कंपनी ती पण बघायला मिळेल. मग हे कोणत्या देशात बघायला मिळतं जिथं मिक्स इकॉनॉमिकल मॉडेल असतं, तिथं दोन्ही प्रकारचे प्लेयर्स बघायला मिळतात. तिथं खाजगी उद्योग पण असतात आणि सरकारी उद्योग पण असतात. ठीक आहे, मग एक्झाममध्ये क्वेश्चन आला की कोणत्या पॉलिसीमुळे किंवा कोणत्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्थेकडे झुकली, तर याचं आन्सर असेल 1948 औद्योगिक धोरण. याच्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज होत्या त्यांना 4 भागांमध्ये डिवाईड करण्यात आलं, इट क्लासिफाइड इंडस्ट्री इंटू 4 ब्रॉड एरिया. फर्स्ट स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज, दुसरा आहे अदर इंडस्ट्रीज, तिसरा आहे इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज आणि चौथा आहे की इंडस्ट्रीज किंवा त्याला बेसिक इंडस्ट्रीज असं म्हटलं गेलं. स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज म्हणजे काय, एकदम महत्त्वाचे जे उद्योग सार्वजनिक क्षेत्रातले, सार्वजनिक सेक्टर मीन्स पब्लिक सेक्टर मीन्स इट कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट.
गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. मग याच्यामध्ये 3 उद्योगांचा समावेश होता आणि ज्यांची मक्तेदारी केंद्र सरकारची होती, म्हणजे तिथं केंद्र सरकारची मोनोपोली होती. मोनोपोली मीन्स की तिथं फक्त केंद्र सरकारच उद्योग स्थापन करू शकतं, जसं की आर्म्स अँड एम्युनेशन, न्यूक्लिअर एनर्जी आणि रेल्वे ट्रान्सपोर्ट, शस्त्र आणि दारुगोळा, अणुऊर्जा, रेल्वे वाहतूक. आजसुद्धा तुम्ही बघा की या तिघांमध्ये केंद्र सरकारच्याच इंडस्ट्रीज आहेत. म्हणजे आर्म्स अँड ॲम्युनिशन याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारची इंडस्ट्री बघायला मिळेल. न्यूक्लिअर एनर्जी ही संपूर्णतः गव्हर्नमेंटकडे आहे. आणि आत्ता कुठे हळूहळू रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन चालू आहे. म्हणजे त्यावेळी 1948 धोरणात गव्हर्नमेंटने असं ठरवलं होतं की या तिन्ही इंडस्ट्री असतील, आपणच स्थापन करायच्या, आपणच कंट्रोल करायच्या, आपणच चालवायच्या. मग समजा एखाद्याची त्यावेळी 1948 दारुगोळा बनवण्याची कंपनी असेल, रेल्वे वाहतुकीची कंपनी असेल, न्यूक्लिअर एनर्जी संबंधी काही कंपनी असेल, तर त्यावेळी गव्हर्नमेंटने ती कंपनी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्याचं नॅशनलायझेशन केलं. कशामुळे? या धोरणामुळे. पुढचं होतं मूलभूत उद्योग, त्यांना की इंडस्ट्रीज असं पण म्हणायचे. ज्या कीज इंडस्ट्री होत्या, बेसिक इंडस्ट्रीज, याच्यामध्ये बोथ प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट हे दोन्ही व्यक्ती असतील. मग याच्यामध्ये जवळपास 6 उद्योग होते. यात कोळसा, लोखंड व पोलाद, विमान उत्पादन, जहाज निर्माण, टेलिफोन, तार आणि वायरलेस उपकरणे आणि खनिज तेल. ठीक आहे, तर या सर्व उद्योगांना गव्हर्नमेंटने मूलभूत उद्योग म्हणून नियुक्त केलं आणि असं ठरवण्यात आलं की यापुढं म्हणजे 1948 नंतर यापुढं या क्षेत्रात ज्या पण काही कंपन्या येतील त्या सरकारीच कंपन्या असतील. म्हणजे गव्हर्नमेंट त्याच कंपन्या काढेल, प्रायव्हेट सेक्टरला अलाउड होणार नाही. पण समजा एखादी कंपनी असेल ऑलरेडी लोखंड अँड पोलादमध्ये, आपल्याला माहिती आहे की टाटा स्टील ही ऑलरेडी आधी सुरू झालेली होती, मग जे खाजगी क्षेत्र चालू आहे ते तसेच त्यांच्या पद्धतीने चालू राहतील. पण यापुढे 48 नंतर या क्षेत्रात म्हणजे या 6 उद्योगांमध्ये कुठलीही कंपनी स्थापन करायची असेल तर ती गव्हर्नमेंटच करेल, बाकीच्या प्रायव्हेटला तुम्हाला मला ती सुरू करता येणार नव्हती. पुढचं आहे महत्त्वाचे उद्योग. मग या महत्त्वाच्या उद्योगमध्ये असं ठरवण्यात आलं की जवळपास 18 उद्योग असतील जे प्रायव्हेट सेक्टर चालवतील. मीन्स व्हॉट? की प्रायव्हेट सेक्टर चालवतील, प्रायव्हेट सेक्टर प्रॉफिट घेतील, पण थोड्याफार प्रमाणात रेग्युलेशन हे गव्हर्नमेंटचं असणार आहे. मग यामध्ये जवळपास 18 उद्योग होते, जसं की केमिकल फॅक्टरीज होत्या, शुगर इंडस्ट्री. तुम्ही पहा, शुगर इंडस्ट्रीजवर आजसुद्धा गव्हर्नमेंटचं नियंत्रण राहतं की त्यांचा FRP किती असला पाहिजे, प्रोडक्शन किती असलं पाहिजे, तर त्यावेळी ते जास्तच होतं. कागद, सिमेंट, मीठ, मशीन टूल, खत, रबर, हवाई आणि समुद्र वाहतूक, मोटार, ट्रॅक्टर, वीज इत्यादी जवळपास 18 उद्योग होती. की हे उद्योग खाजगी क्षेत्राकडे होती, परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही, थोड्याफार प्रमाणात नियंत्रण ठेवणार आहे. आणि लास्टचं होतं इतर उद्योग, म्हणजे जे या तिन्ही कॅटेगरीमध्ये बसत नसतील त्यांच्यासाठी एक स्पेशल कॅटेगरी होती. आणि याच्यामध्ये जे पण काही उद्योग असतील तर ते सर्व खाजगी क्षेत्रांसाठी खुले करण्यात आले होते. मग 1948 हे जे धोरण होतं तर हे रिझोल्युशन होतं, हे संकल्प होतं, हे बंधनकारक नव्हतं. मग याचा कायद्यात रूपांतर होण्यासाठी 1951 भारताने आपला पहिला कायदा पारित केला, इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट टू इम्प्लिमेंट द इंडस्ट्रीयल पॉलिसी रिझोल्युशन 1948. एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की 48 औद्योगिक धोरण संकल्प हे लागू करण्यासाठी भारत सरकारने औद्योगिक कायदा कधी केला, किंवा भारताचा पहिला औद्योगिक कायदा हा कधी झाला, याचं उत्तर असेल 1951. आणि भारताचं पहिलं औद्योगिक धोरण कधी जाहीर झालं, तर ते 48 झालं. म्हणजे बघा, थोडासा बेसिक डिफरन्स आहे आणि याच्यावरच आयोग तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. म्हणजे काय, की सिंपल लक्षात ठेवायचं, 51 ॲक्ट आलेला आहे, इंडस्ट्रीज ॲक्ट आलेला आहे, आणि 1948 काय आलेलं आहे, इंडस्ट्रीयल पॉलिसी आलेली आहे. ठीक आहे, तर हे होतं 1948 पॉलिसीशी निगडीत सर्व माहिती. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये बाकीच्या ज्या इंडस्ट्रीयल पॉलिसीज आहेत तर त्या कव्हर करणार आहोत. आणि तुम्हाला या व्हिडिओविषयी काही शंका वाटत असेल, कारण की आपलं पहिलंच लेक्चर आहे,
तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्यावर आन्सर दिलं जाईल. बघा, हे आपण जे काही पॉईंट घेत आहोत ते एकदम इम्पॉर्टंटच घेत आहोत, म्हणून याच्या व्यवस्थित नोट्स वगैरे काढायची काही गरज नाही. याच्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळूनच जातील. तर व्यवस्थितपणे लेक्चर पुन्हा पुन्हा ऐका. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याच्यावर तुम्हाला आन्सर दिलं जाणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.